मित्रांनो शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मनू किचनमध्ये काम करत असते आणि त्यावेळी भूमीसुद्धा त्या ठिकाणी येते मात्र मनू तिला सांगते की ताई तू इथे कशाला आली आराम करायचा ना तर भूमी म्हणते की मनू काळजी करू नको मला काही झालेलं नाही मनूला मात्र सतत भूमीकडे बघून विसर्जनाच्या वेळी घडलेला प्रकार आठवत असतो आणि त्यानंतर ती रडतच भूमीला मिठी मारते तर भूमी तिला शांत करते आणि काय झालं ते विचारते त्यावर मनू म्हणते की ताई मी कधीच आपल्या आईला बघितलं नाही पण एका आईने जे काही करायला हवं ते सगळं काही तू माझ्यासाठी केलं आहे आणि बाबांचा अपघात झाल्यानंतर एका बाबांनी जे आपल्या मुलीसाठी करायला हवं ते सुद्धा माजा है। माजा 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 है। माजा तू माझ्यासाठी केला आहे माझ्या कॉलेजची फी भरणं असो माझ्या वेण्या घालून देणं असो सगळं काही तू माझ्यासाठी केलं आहे माझ्यासाठी माझी आई तूच आहे त्यामुळे जर तुला काही झालं तर मी ते अजिबात सहन करू शकणार नाही त्यावर भूमी तिला समजावते की मनू तू काही काळजी करू नको मला काही झालेलं नाही मी एकदम ठीक आहे मात्र मनू म्हणते की ताई तुला लहानपणापासून माझ्यासाठी सतत कॉम्प्रोमाइज करायला लागलं त्यावर भूमी तिला सांगते की मनू ती आपल्या आयुष्यातील एक फेज होती पण आता आपण सुखात आहोत ना त्यावर मनू म्हणते की नाही ताई इथे सुद्धा माझं लग्न व्हावं म्हणून तुला आकाश भाऊजींसोबत मात्र त्यावर भूमी पटकन तिच्या तोंडावर हात ठेवते आणि ती मनूला सांगते की असं नको बोलू आकाश तर माझा जीव आहे तर मनू तिला मिठी मारत म्हणते की आणि ताई तू माझी आई आहेस आणि ते ऐकून भूमी हसतच म्हणते की मनु तुला माहिती आहे का असं म्हणतात की रडतानासुद्धा ज्या मुली सुंदर दिसतात त्या खरंच खूप देखण्या असतात आणि तू बघ तू तर किती सुंदर दिसते आणि ते ऐकून मनूला हसू येतं आणि मग त्यानंतर त्या दोघीजणी स्वयंपाक करायला सुरुवात करतात मात्र त्यावेळी मनू पुन्हा एकदा भूमीला विचारते की ताई तू किती साधी आहेस मग तुला मारण्याचा प्रयत्न कोणी आणि नक्की कशासाठी केला असेल त्यावर भूमी तिला समजावते की मनू आता तू या गोष्टीचा विचार नको करू मात्र मनू म्हणते की नाही ताई पण खरंच ही विचार करण्यासारखीच गोष्ट आहे ना कारण काही दिवसांपूर्वीच कोणीतरी आकाश भाऊजींना किडनॅप केलं होतं आणि त्यानंतर आजचा हा प्रकार घडला मला सतत असं वाटत आहे की या दोन्ही घटनांमध्ये नक्कीच काहीतरी साम्य आहे आणि ते ऐकून भूमी म्हणते की हो म्हणू तू जे बोलते त्या अँगलने मी तर विचार केलाच नव्हता तू जे काही सांगते ते अगदी बरोबर आहे मला असं वाटत आहे की त्या शार्प शूटरचं टार्गेट मी नव्हते तर आकाश होता कारण घरच्या गणपतीच्या विसर्जनासाठी आकाश येणार हे त्या शार्प शूटरने गृहीत धरलं असावं आणि भूमीचं हे म्हणणं सुद्धा पटतं तर दुसरीकडे अभिजित खूप चिडलेला असतो तर रागिनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असते ती अभिजितला म्हणत असते की तू रागाच्या भरात चुकीचा निर्णय घेऊ नको मात्र अभि म्हणतो की मी त्या आकाशला सोडणार नाही आणि त्याचवेळी पौर्णिमा तिथे येते आणि ती हसतच या दोघांना विचारते की कोणाला सोडणार नाही तुम्ही आणि पौर्णिमाला बघून रागिनी आणि अभिजित अजून चिडतात तर पौर्णिमा हसतच त्यांना विचारत असते की सांगा ना नक्की कोणाबद्दल बोलताय तुम्ही त्यावर रागिनी वैतागून म्हणते की ज्या माणसाने भूमीला मारण्याचा प्रयत्न केला त्याला सोडणार नाही असं अभिजित म्हणत आहे त्यावर पौर्णिमा म्हणते पण आत्तापर्यंत तर ती भूमी तुमच्या डोळ्यात सलत होती मग अचानक तुम्हाला तिची काळजी कशी काय वाटायला लागली त्यावर रागिनी चिडून म्हणते कारण अजूनही ही, ही प्रॉपर्टी भूमीच्या नावावर आहे त्यामुळे जर भूमीला काही झालं तर ही प्रॉपर्टी एका ट्रस्टला जाईल त्यामुळे जोपर्यंत ही प्रॉपर्टी आपल्या नावावर होत नाही तोपर्यंत भूमीला काही होता कामा नये मात्र त्याचवेळी पौर्णिमाचं लक्ष ड्रॉवरमधील असणाऱ्या पेपरकडे जातं परंतु रागिनी पटकन ड्रॉवर बंद करते तर दुसरीकडे पोलीस घरी आलेले असतात ते भूमीला त्या हल्ल्याबद्दल विचारत असतात तर भूमी त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगते त्यावर ते इन्स्पेक्टर साहेब तिला विचारतात की तुमचा कोणावर संशय आहे का त्यावर भूमी म्हणते की नाही माझा कोणावरही संशय नाही तर आजीसुद्धा त्यांना सांगते की भूमी खूप साधी आणि मिळावू आहे तिचा बाहेरच्या कोणाशी जास्त संबंधसुद्धा येत नाही त्यामुळे कोणी तिला मारण्याचा प्रयत्न करेल असं आम्हाला वाटत नाही आणि त्यानंतर ती इन्स्पेक्टर साहेबांना हे सुद्धा सांगते की माझ्या मुलीने म्हणजेच रागिणीने त्या शार्प शूटरला पहिल्यांदा बघितलं होतं ती तुम्हाला मला काही माहिती सांगू शकेल आणि त्यानंतर रघु रागिणीला बोलवण्यासाठी जातो तर दुसरीकडे पौर्णिमा रागिनी आणि अभिजितला विचारत असते की आज जो काही प्रकार घडला तो तुम्ही तर घडवून आणला नव्हता ना म्हणजे तुम्ही दोघांनी मिळून भूमीला मारण्याचा प्रयत्न तर केला नाही ना, ना आणि पौर्णिमाचा हा प्रश्न ऐकून त्या दोघांनाही धक्का बसतो मात्र रागिनी चिडून म्हणते की तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का ग मी तुला सांगितलं ना की ही सगळी प्रॉपर्टी भूमीच्या नावावर आहे त्यामुळे जोपर्यंत ही प्रॉपर्टी आपल्या हातात येत नाही तोपर्यंत भूमीला काही होता कामा नये आणि असं असताना आम्ही तिला मारण्याचा प्रयत्न का करू मात्र रागिणीच्या या बोलण्यावर पौर्णिमाचा विश्वास बसत नाही ती म्हणत असते की आई तुम्ही माझ्यासोबत असं का बोलताय आता आपण एका टीममध्ये आहोत ना मग तुमच्यामध्ये नक्की काय चाललंय ते प्लीज मला सांगा त्यावर रागिनी वैतागून म्हणते की टीमच्या गोष्टी तर तू करूच नको कारण मी यादी सुद्धा तुला अनेकदा सांगितलं आहे की तुझ्या सावत्रपणाची भांडणं बाजूला ठेव जोपर्यंत भूमीच्या नावावर असणारी प्रॉपर्टी आपल्या नावावर होत नाही तोपर्यंत आपल्याला तिला जपायलाच हवं मात्र तू नेहमीच माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून भूमीवर गोळी चालवली आहे आईच्या मनातही तूच भूमीविषयी राग निर्माण केला आणि तिला घराबाहेर काढलं तर अभिसुद्धा म्हणतो की हो पौर्णिमा भूमी आणि आकाशला पुन्हा घरात आणताना किती त्रास झाला हे माहिती आहे ना तुला त्यावर रागिनी म्हणते की इतक्या प्रेमळपणे तिच्याशी बोलू नको तेवढी तिची लायकी नाहीये आणि ते ऐकून पौर्णिमा सुद्धा खूप चिडते मात्र त्याच वेळी रघु तिथे येतो आणि तो रागिनीला सांगतो की बाहेर पोलीस आले आहेत तुम्हाला बोलावू त्यामुळे रागिनी अभिजित आणि पौर्णिमा बाहेर जाण्यासाठी निघतात तर दुसरीकडे भूमी इन्स्पेक्टर साहेबांना सांगत असते की मला असं वाटतंय त्या शार्प शूटरचा टार्गेट मी नसून आकाश होता आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो तर भूमी इन्स्पेक्टर साहेबांना सांगते की काही दिवसांपूर्वी आकाश किडनॅप झाला होता हे तर तुम्हाला माहितीच आहे आणि घरच्या गणपतीच्या विसर्जनासाठी आकाश येणार हे सुद्धा त्या शार्प शूटरने गृहीत धरलं असावं आणि आकाशसाठीच तो तिथे आला असावा मात्र रागिणी म्हणते की मला अशी शक्यता नाही वाटत कारण जेव्हा मी त्या शार्प शूटरला बघितलं तेव्हा तो भूमीवरच नेम धरून उभा होता आणि आकाश तर नंतर त्या ठिकाणी आला मात्र इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की मॅडम तुमचं म्हणणं जरी खरं असलं तरी भूमी मॅडम जे काही म्हणत आहे त्याचा विचार करायला हवा कारण आम्हाला असं वाटत आहे की तुम्ही जेव्हा आकाश सरांना घेऊन निघालात तेव्हा कोणीतरी तुमचा पाठलाग करत असावं कारण तुमच्या आधी कोणीही त्या शार्प शूटरला बघितलं नव्हतं आणि त्यामुळे रागिनी काहीच उत्तर देत नाही तर इन्स्पेक्टर साहेब तिला विचारतात की तुमचा कोणावर संशय आहे का मात्र त्यावर रागिणी नाही म्हणते ती सांगते की आकाशची कोणासोबतही दुश्मनी नाही त्याचं जग तर आम्हीच आहोत आणि प्रॉपर्टीचासुद्धा काही प्रश्न नाही कारण या सगळ्या प्रॉपर्टीचा मालक तो एकटा आहे त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात मग नक्कीच कोणाच्या तरी मनात ही गोष्ट खुपत असेल मात्र आजी म्हणते की या घरात आम्ही सर्वजण मिळून एकत्र सलोख्याने राहतो त्यामुळे मला नाही असं वाटत की ही गोष्ट कोणाच्या मनात सलत असेल तर भूमी म्हणते पण कदाचित आकाश महाजन एम्पायरचा मालक आहे म्हणून कोणीतरी बाहेरून त्याला टार्गेट करत असेल आणि त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की शक्यता आहे आम्ही या दृष्टीने सुद्धा तपास करतो जर तुम्हाला काही नवीन बातमी कळाली तर तुम्ही आम्हाला कळवा आणि त्यानंतर ते तेथून निघून जातात तर रागिणी मनाशी म्हणत असते की या भूमीचं काय करायचं तेच मला कळत नाही धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी अवस्था झाली आहे कोणत्या मुहूर्तावर मी तिला या घरात घेऊन आले तेच मला कळत नाही आणि त्यानंतर भूमी सगळ्यांना सांगते की कि आपल्याला कितीही टेन्शन असलं तरी आपण गणपती बाप्पाची आरती करायलाच हवी आणि त्यानंतर गणपती बाप्पाच्या विसर्जनानंतर त्यांनी जी माती घरी आणलेली असते त्याची ते आरती करतात त्यावेळी भूमी आजीला म्हणते की गणपती बाप्पाच्या कृपेने आकाश आता सावरला आहे तर आपण पुन्हा एकदा त्याला ऑफिसला पाठवायला सुरुवात करायची का आणि ते ऐकून आजी राजा काका मनू अथर्व आणि रघु काका यांना खूप आनंद होतो आकाशही खूप खुश होतो रागिनी पौर्णिमा आणि अभिजित मात्र तोंड पाडूनच उभे असतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत आकाश पुन्हा ऑफिसला जायला सुरुवात करतो मात्र भूमी काही कामानिमित्ताने ऑफिसमधून बाहेर जाते आणि त्यावेळी रागिणी आणि अभिजित मिळून एक प्लॅन बनवतात आणि त्यावेळी ऑफिसमध्ये एका नवीन एम्प्लॉईची एंट्री होते ती आकाशसोबत मैत्री करते आणि त्यानंतर जेव्हा भूमी ऑफिसमध्ये येते तेव्हा आकाशच्या केबिनमधून त्या मुलीचा मोठमोठ्याने मला वाचवा असा आवाज येत असतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा